आरक्षणासंदर्भातली आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. धनगर समाजानं कोल्हापूर आणि बीडमध्ये रास्ता रोको केलाय. शिळ्या मेंढ्यांचा धनगर समाज आता रस्त्यावर उतरलाय, तर धनगर समाजानं कोल्हापुरात पुणे बंगळुरू महामार्गावर हा रास्ता रोको केलाय, तर बीडमध्ये सुद्धा लातूर बीड महामार्ग त्यांनी रोखून धरलाय. तर धनगर समाज आता आक्रमक झालेला आहे आरक्षणासाठी. एकूणच आपण या दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय, कोल्हापूर आणि बीडमधली ही दृश्य आहेत. रास्ता रोको दोन्ही ठिकाणी झालेला आहे. आपल्या शिळ्या मेंढ्यांचा धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यामुळे अस्तित्व आम्हाला आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावं या मागणीसाठी सध्या धनगर समाज आक्रमक झालेला आहे. मात्र एसटीतनं आरक्षण देण्यासाठी आदिवासींचा खरं तर त्यांना विरोध आहे, त्यामुळे आता सरकारसमोर हा मोठा पेच. परंतु त्यांच्या आधी पहिली कॅबिनेट कधी झालेली नाही असं मत बहुतेक सगळ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचं आहे. आपण पाहू शकतोय गोपीनाथ गोपीचंद पडळकर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला या आंदोलकांमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. तर धनगर आरक्षणासाठी खरं तर गोपीचंद पडळकर हे सुद्धा वारंवार प्रयत्न करत होते. त्यांनी आधीपासूनच धनगर समाजाला आरक्षणासाठीचे प्रयत्न केले होते आणि आता सरकारमध्ये खरं तर असून सुद्धा ते या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे आता आरक्षणाचा निर्णय घेणं सरकारसाठी अत्यंत झालं. समाजाला फसविणार या सरकारचा आपण पाहू शकतोय, त्यामुळे मोठ्या वाहनांच्या रांगा या रस्त्यावर लागलेल्या आहेत आरक्षणाचा